मुख्यमंत्री कार्यालयातून अंडरवर्ल्डची टोळी चालली आहे अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून तुरुंगातल्या अट्टल गुन्हेगारांशी संपर्क साधला जातोय असा दावा राऊतांनी केलाय. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री कार्यालयावर लक्ष द्यावं असा सल्ला राऊतांनी दिला. तर राऊतांचे आरोप बेछूट आणि खोटे असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केलाय. मुख्यमंत्री कार्यालयातून या महाराष्ट्रातल्या अनेक तुरुंगातल्या भयंकर गुन्हेगारांशी संपर्क साधला जातो आहे. का काही लोकांना जामीन देऊन निवडणुकीपूर्वी बाहेर काढण्याचं षडयंत्र आहे. 302 म्हणजे खुनातले वगैरे आरोपी आहेत त्या सगळ्यांना ह्यांची माणसं जाऊन भेटतायत. काय करतात गृहमंत्री उत्तर द्या. तुम्हाला राग ह्याच्यावर आला पाहिजे. मुख्यमंत्री कार्यालयावरती लक्ष ठेवायला सांगा गृहमंत्र्यांना, मग कळेल की इथे मुख्यमंत्री कार्यालयामध्ये कशी अंडरवर्ल्डची टोळी चाललेली आहे. आता जेलमध्ये त्यांचेच लोक आहेत. नवाब भाईंना कोणाचा फोन गेला का? मला नाही वाटत असं काही आहे म्हणून. पण आता संजय राऊतांना काय दुसरं कामच राहिलेलं नाही. वाटेल तरी बोलतायत, वाटेल तसे बेछूट आरोप करता आहेत. मला वाटतं जेलमध्ये बहुतांशी तुमचेच लोक आहेत. त्यांनी सांगितलं का तुम्हाला की आम्हाला मुख्यमंत्री कार्यातून फोन येतात म्हणून? मी ना म्हणजे कुठली माहिती नसताना किंवा खोटे आरोप करायचे, काहीतरी हवेत कुठे गोळीबार करायचा, असं काम संजय राऊतांचं चाललेलं आहे. सह्याद्रीची उंची म्हणजे सिचुएशन.